नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती, माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। मी आज तुम्हाला थ्री लेयर मंगळसूत्र घरी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर चला तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया। मी हा एक दोरा 1 मीटरचा घेतलेला आहे आणि तो डबल करायचा आहे। डबल दोरा हा 2 मीटर होतो, तर 2 मीटरचे दोऱ्या आपल्याला 3 घ्यायचे आहेत। तर आपलं 3 लेयर मंगळसूत्र आहे, त्यामुळे आपल्याला 3 लेयर दोरा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित इकडचे पार्ट आणि तिकडचा पार्ट जो आपण कट करून घेतलेला आहे तो कट केलेला पार्ट, हा कट केलेला पार्ट आपल्याला हे 3 एकमेकांशी जुळवून घ्यायचे आहेत आणि तिथं आपल्याला गाठ बांधायची आहे। आता आपण गाठ बांधून घेऊया। या पद्धतीने आपण गाठ बांधून घेतली आहे। तर आता आपण इथं आपली सुई लावून घेऊया। ती मी साध्या दोऱ्यामध्ये ओवलेली आहे आणि आपण ती 3 दोऱ्यामध्ये बांधून घ्यायची आहे। सगळ्या दोऱ्यामधून ती ओवून घ्यायची आहे दोर। चला तर आपण हे राहिलेला दोरा कट करून घ्यायचा आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये एक छोटासा काळा मणी ओवून घेणार आहोत। त्याच्यानंतर ना आपण जी फिरकी आहे पाठीमाग लावायची ती पण आपण ओवून घेणार आहोत। ओपन साइड करून आपण ती ओवायची आहे। तर आता आपलं ओवून झालेलं आहे आणि जेणेकरून आपला दोरा सुटू नये, जी गाठ मारलेली आपली निघू नये, त्यासाठी आपल्याला थोडस गरम करायचं आहे त्याला। हे बघा, व्हिडिओ मध्ये बघू शकता तुम्ही कसं केलेलं आहे। आणि आता आपण एक काळा मणी आपण हा ओवून घ्यायचा आहे। तर मी याच्यामध्ये 35 मणी ओवलेले आहेत, काळे मणी 35 आणि पिवळे मणी 35 असे मी ओवून घेतलेले आहेत। तर चला तर आपण ओवून घेऊया। आपण ती काढायची आहे आणि 3 लेयर मध्ये प्रत्येकी एक एक सुई अटॅच करायची आहे, आपल्याला बांधून घ्यायची आहे। चला तर आता आपण प्रत्येक एक एक सुई अटॅच करून घेतलेली आहे आणि मी 3 मणी ओवलेले आहेत। प्रत्येकी एका सुईमध्ये 1 मणी ओवायची आहे, असे 3 लेयरमध्ये 3 मणी ओवायचे आहेत आपल्याला। तर या पद्धतीने आपण ओवून घेतलेले आहेत। आपण दोऱ्यामध्ये आपण ओवून घेणार आहोत, कारण की आता इथून पुढे स्टार्ट होत असे 3 लेयरमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे। तर आता आपण ओवून घेतलेले आहेत। तर याची पुढची प्रोसेस आहे ती, याला आपलं मंगळसूत्र 3 लेयरमध्ये पट्टी मिळते ती आपल्याला ती घ्यायची आहे आणि त्याच्यामधून एक एक सुई आपल्याला ओवून घ्यायची आहे। तर
मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे। आता आपण हे भरून घेतले आहे, तर या पद्धतीने आपले आता झालेला आहे। आणि इथून पुढे आता आपल्याला एक काळा मणी, एक पिवळा मणी, एक काळा मणी, एक पिवळा मणी या पद्धतीने आपल्याला तीन लेयर करून घ्यायचे आहेत। तो व्हिडिओ मोठा होणार यासाठी मी आधीच मणी वळून ठेवते। हे बघा, तर या पद्धतीने आपण वळून घ्यायचे आहेत। आणि मी सोनेरी मणी, हे सोनेरी मणी तुम्हाला मी कसे वळवायचे आहे ते मी दाखवणार आहे। सोनेरी घालायचा, ब्लॅक मणी घालायचा, आणि त्याच्यानंतर परत सोनेरी मणी घालायचा। आणि हा ही पुढची प्रोसेस परत अशीच करायची, पिवळा मणी घालायचा, काळा मणी घालायचा, पिवळा मणी घालायचा, काळा मणी घालायचा। या पद्धतीने आपण हे करून घेणार आहोत। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करून घ्यायचे आहे। छोटं एक मोठे होण्यापेक्षा तुम्ही त्याला इकडे किती मणी घातले तेवढेच तिकडे पण मणी घालायचे आहेत। एक छोटं त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं, त्याच्यापेक्षा थोडं मोठं, चार चार मणीचा डिफरन्स ठेवायचा आहे आपल्याला। आणि त्यानंतर ना आपण जशी इकडं थ्री लेअरची पट्टी घालून घेतलेली आहे, त्याप्रमाणे आपण दुसऱ्या साईडला पण अशीच पट्टी, थ्री लेअरची पट्टी आपण ओवून घेणार आहोत। आणि लक्ष ठेवायचं की पहिल्या लेअरमध्ये पहिलाच दोरा आला पाहिजे, दुसऱ्या लेअरमध्ये दुसरा आला पाहिजे, आणि तिसऱ्या लेअरमध्ये तिसराच दोरा आला पाहिजे। तर या पद्धतीने आपलं हे वळून झालेलं आहे। बघा, हे असं दिसेल तयार झाल्यानंतर ना। तर आता आपला मंगळसूत्र हे तयार होत आलेलं आहे। प्रोसेस केलेली आहे वन साईडला, तशीच दुसऱ्या पण साईडला आपण प्रोसेस तीच करून घ्यायची आहे। दोन मणी घालायचे काळे, दोन मणी पिवळे घालायचे। आता मी हे वळून घेतलेले आहेत। आणि तिथून पुढे आपल्याला थ्री अटॅच केलेला जे सुया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आणि वन लेयर, फक्त वन लेयर आपल्याला करायचं आहे, एकच सुई थ्री लेयर मधून आपल्याला वळून घ्यायची आहे। तर आता आपण या थ्री लेयर सुया आहेत त्या आपण तर काढून घेऊयात। दोरा पाव एक ठेवून कट करायचा आहे, जिथून गाठ मारलेली आहे तिथून पाव